देशाची अर्थव्यवस्था अत्यंत चिंताजनक स्थितीत आहे. आर्थिक मंदीची लाट सरकार रोखू शकत नाही, कारण उद्योग व्यापार या क्षेत्रात आजही निराशा आणि भयाचे वातावरण आहे. हिंदुस्थानाचा GDP बांगलादेशपेक्षा कमी झालाय हा धक्का आहे, म्हणजे आपला देश दक्षिण आशियातील तिसरा सर्वात गरीब देश ठरतोय. कोरोना वगैरे कारणे काहीही असतील, मग बांगलादेशला ती कारणे का नाहीत? याचे उत्तर भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले. राज्य करणे हे येड्या गवाळ्यांचे काम नव्हे, देश येड्या गवाळ्यांच्या हाती आहे असेच दानवे यांना म्हणायचे आहे काय? असा सवाल शिवसेनेने उपस्थित केलाय. सरकार चालवणे येड्या गवाळ्यांचे काम नाही असे गावरान विधान रावसाहेब दानवे यांनी केलंय. दानवे हे केंद्रात मंत्री आहेत, त्यामुळे त्यांचे हे विधान राष्ट्रीय स्तरावर घेतले पाहिजे, कारण भूक किंवा कुपोषणाच्या बाबतीत हिंदुस्थानची स्थिती अत्यंत गंभीर आहे. एकीकडे आपण 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे नगारे वाजवित आहोत, तर दुसरीकडे देशातील 14-15% लोकसंख्येला पोटभर अन्न नाही. भुकेच्या बाबतीत गंभीर परिस्थिती असलेल्या देशांच्या यादीत हिंदुस्थानाचा समावेश व्हावा ही मोदी सरकारची मानहानी आणि देशाची शोकांतिका आहे, असेही शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.